फुलंब्री येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची मका कापूस खरेदी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला तालुक्यातील शेतकऱ्यांची मका आणि कापूस मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडेच पडून आहेत त्यातच शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक आणि धीम्या गतीने होत असलेली कापूस खरेदी याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच नुकताच खरेदी विक्री संघाने मका खरेदी सुरू केली असून शेतकऱ्याचा माल लवकरात लवकर खरेदी करावा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच बाबरा गावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने यावेळी चिंता व्यक्त करीत आरोग्य विभागाने दक्ष राहण्याचे आदेश दिले तर जिल्हाधिकारी यांनी निगडीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून यावेळी तात्काळ खरेदी सुरू करावी असे आदेश दिले यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर अशोक दांडगे नायब तहसीलदार प्रशांत काळे वैद्यकीय अधिकारी प्रसन्न भाले पोलिस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत भाजप तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर माजी सभापती सर्जीराव मेटे उपसभापती संजय त्रिभुवन गजानन नागरे भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ भाजप तालुका उपाध्यक्ष राम बनसोड अजय शेरकर गणेश राऊत वाल्मिक जाधव भाजप प्रमुख पदाधिकारी आणि प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलमरे